Hello guys, welcome back again. So friends, in this video we are going to learn margin questions of 2.2 the boy who broke the bank. तर आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 10वीच्या वर्गातील इंग्रजीच्या पुस्तकातील दुसऱ्या युनिटमधील दुसरा चॅप्टर सेकंड चॅप्टर ओके द बॉय हू ब्रोक द बँक या चॅप्टरचे मार्जिन क्वेश्चन आपण शिकणार आहोत. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. क्वेश्चन नंबर 1, नेम द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. तर गोष्टीच्या पात्रांची नावे सांगा या किंवा या गोष्टीमध्ये असलेल्या कॅरेक्टरची नावे सांगा. ॲन्सर, नथू, सीताराम, मिस्ट्रेस श्रीवास्तव, मिस्ट्रेस भूषण, सेठ गोविंदराम, कमल किशोर, दीपचंद, ओल्ड गणपत, बँक मॅनेजर अँड पीपल ऑफ द सिटी, म्हणजे त्या शहरातील लोक असं आपण लिहू शकता. क्वेश्चन नंबर 2, विच ॲक्शन ऑफ नथू शोज हिज अनॉयन्स. तर नथूची कोणती कृती अशी आहे की ज्याच्यातून आपल्याला असं वाटते की तो चिडलेला आहे, रागावलेला आहे. ओके, ॲन्सर, नथू बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन अँड स्वीपिंग हरीडली अँड केअरलेसली. दिस ॲक्शन शोज हिज अनॉयन्स. ओके, क्वेश्चन नंबर 3, हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स. तुम्ही तुमचा राग किंवा तुमचा चिडचिडेपणा कसा व्यक्त करता, कसा दाखवता. ॲन्सर, आय शो माय अनॉयन्स बाय नॉट टॉकिंग टू एनी वन. आय स्टे क्वाईट अँड ट्राय टू रिमेन सायलेंट. आय कॅन फोकस ऑन द इश्यू अँड थिंक ऑफ सोल्युशन. क्वेश्चन नंबर 4, टू होम डीड सीताराम टॉक अबाउट नथू. तर सीतारामने नथूविषयी कोणाला सांगितलं होतं. ॲन्सर, सीताराम स्पोक टू मिस्ट्रेस श्रीवास्तव अबाउट नथू. क्वेश्चन नंबर 5, वाय वॉज मिस्ट्रेस भूषण अनकम्फर्टेबल. तर मिस्ट्रेस भूषणला श्रीमती भूषणला म्हणजे अस्वस्थ असं का वाटत होतं. ॲन्सर, मिस्ट्रेस भूषण वॉज अनकम्फर्टेबल बिकॉज शी डिडंट वेअर द समर हीट. ओके, दॅट्स वाय ही अनकम्फर्टेबल. क्वेश्चन नंबर 6, विच शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. तर फोटोग्राफी शॉपच्या नंतर लगेच कोणतं दुकान होतं, म्हणजे कोणतं शॉप होतं. ॲन्सर, द बार्बर शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. क्वेश्चन नंबर 7, हू डीड दीपचंद कॉल ए बर्ड. तर दीपचंदनी कोणाला पक्षी म्हटलेला आहे. ॲन्सर, दीपचंद कॉल्ड ए बर्ड टू सेट गोविंदराम. क्वेश्चन नंबर 8, हू वॉज मिस्ट्रेस श्रीवास्तव टॉकिंग टू. तर मिस्ट्रेस श्रीवास्तव, श्रीमती श्रीवास्तव कोणाशी गप्पा मारत होती, कोणाशी बोलत होती. ॲन्सर, मिस्ट्रेस श्रीवास्तव वॉज टॉकिंग टू मिस्ट्रेस भूषण. क्वेश्चन नंबर 9, हू सरप्राईज्ड एव्हरी वन अँड हाऊ. तर सर्वांना कोणी आश्चर्यचकित केलं आणि कशाप्रकारे. ॲन्सर, ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुकड लेग. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरी वन लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. क्वेश्चन नंबर 10, वॉट वेअर द 4 रूमर्स अबाउट सेठ गोविंदराम. तर सेठ गोविंदरामविषयी काय लोकांनी अफवा पसरवली होती. ॲन्सर, द 4 रूमर्स अबाउट सेठ गोविंदराम वेअर, ही हॅड फ्लेड द स्टेट. नंबर 2, ही हॅड फ्लेड द कंट्री. नंबर 3, ही वॉज हिडिंग इन पीपल नगर. अँड नंबर 4, ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम अ टॅमरिन ट्री. ओके, क्वेश्चन नंबर 11, हू वॉज द लास्ट टू नो अबाउट द पीपल नगर बँक गोईंग बँकरप्ट. ओके, तर सर्वात शेवटी ती बँक कोसळलेली आहे, बुडालेली आहे पीपल नगरची, असं कोणाला कळलं. ॲन्सर, नथू वॉज द लास्ट टू नो अबाउट द पीपल नगर बँक गोईंग टू बँकरप्ट. क्वेश्चन नंबर 12, हाऊ आर रूमर्स स्प्रेड. आर द रूमर्स हार्मफुल, व्हाय नॉट. तर अफवा कशाप्रकारे पसरवल्या जातात आणि अफवा धोकादायक आहेत का. ओके, आणि आहेत तर का आहेत आणि नाही तर का नाहीत. ओके, ॲन्सर,
Rumors are spread by people exaggerating something. People with mean mentality take benefit of rumors to cheat people. Rumors are harmful. It causes panic among the people. It leaves loss of people.